करते तुमचं माझ्या चॅनलवरती अनवी स्वाती या चॅनलवरती. इतर सगळेजण कसे आहात? मजेत ना? आणि मी पण एकदम मजेत आहे. अनवी बघा कशी वडायला लागली. या मॅडम काय ऐकतच नाही आमच्या. नको तिथं नको हे करू. तू का नाही ऐकते? तर आज गणपती बाप्पा म्हणजे उद्या चाललं गणपती बाप्पा. तर आजचा हा व्हिडिओ आहे. तर आज गणपती बाप्पासाठी खास स्पेशल मी जेवण बनवणार आहे गणपती बाप्पांना, म्हणजे भोग करणार आहे गणपती बाप्पांना. आज खीर आणि परत चपाती भाजी वगैरे करणार आहे आज गणपती बाप्पांना. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे ते सगळं नक्की दाखवणार आहे मी. तर आजचा ब्लॉग हा गणपती बाप्पांसाठी स्पेशल आणि माझ्यासाठीही स्पेशल आहे, कारण गणपती बाप्पा आता उद्या चाललेले आहेत. मग त्यांच्यासाठी तर काहीतरी खास बनतंच. मी काहीच केलं आणि दरवर्षी मी खीर बनवते. गेल्या वर्षी मी बनवली नव्हती, कारण मी अनू झाली होती त्याच्यामुळे बनवली नव्हती. तर आता मी बनवणार आहे. तर चला आता आपण खीर बनवूया. तर हाय गाईज, मी केली होती आज बाप्पांसाठी खीर. तर त्यासाठी मी आधी दूध वगैरे तापवून घेतलेलं आहे इथे. तुम्ही बघू शकता म्हणजे मी दरवर्षी खीर करते बाप्पांसाठी. तर मोदक करतात मान्य आहे मला, पण मी खीर करते आणि मोदक पण करते तसं काही नाही. पण दरवर्षी 2-3 वर्ष झालं मी करते आता. तर इथं मी केली होती बाप्पांसाठी खीर. त्यासाठी बघा मी काय काय वापरलं आहे. आधी तूप टाकलं, त्याच्यानंतर आपल्या शेवया असतात ना त्या टाकून घेतल्या, त्याच्यानंतर त्या हलवल्या चांगल्या. आणि मग त्याच्यानंतर आपलं इलायची साखर ह्याची फोडणी देतात ना तशी द्यायची. आणि मग ते पण चांगलं हलवून घ्यायचं. आणि काजूबदाम पण चांगले हे करायचं, नाहीतर ते कच्चे लागतात नंतर. आणि इथं मी त्यांना मेथी आणायला सांगितली होती, तेच त्याने आणली होती भावानी. मग त्याच्यानंतर आपण टाकायचे आपलं काजू बदाम हे टाकून घेतलं. मग त्याच्यानंतर टाकायचं दूध. आणि बघा आपली खीर इज रेडी, शेवयाची खीर. आणि खूप छान झाली होती. तर बघा माझा स्वयंपाक कसा खीर झालेली आहे. कशी आहे माझी खीर सांगा तुम्ही बघायची. शेवयाची खीर स्पेशल गणपती बाप्पासाठी शेवयाची खीर बनवली आज. इथं बनवली चपाती, इथं बनवली डाळ, इथं मेथीची भाजी, इथं भात. अजून पीठ मळून ठेवलं आहे, कारण चपात्या ज्या कमी बनवल्या त्याच्यामुळे हे पीठ मळून ठेवलं आहे. चला तर या मग जेवायला.